नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण वाईल्ड लाईफ सफारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी आहे आता कळसुभा हरिचंद्र वाईल्ड लाईफ सेंचुरीमध्ये. आणि जंगलामध्ये फिरताना ना खूप भीती असते आणि तेवढा आनंद पण असतो, पण प्रत्येक गोष्टीला ना लिमिटच्या बाहेर गेलं की मग मानसिक त्रास होतो. त्यामुळे जंगलामध्ये फिरून मला पक्ष्यांची प्राण्यांची खूप आवड आहे, त्यामुळे मी जंगलात जाऊन फोटो काढत असतो. तुम्ही बोलत म्हणत असाल की हा कधी व्हिडिओ काढताना बोलत नाही, कधी पण शांत राहावं लागतं. जंगलामध्ये प्रत्येक पक्ष्याची मुव्हमेंट आपल्याला कॅप्चर करताना शांत राहावं लागते. थोडा जरी आवाज झाला की लगेच उडून जातात. तुम्हाला वाटत असेल की काही पण बोलतो, जेव्हा जंगलात फिरताना माणूस फोटो काढायला एका पक्ष्याचा फोटो काढायला आपल्याला कित्येक दिवस कित्येक तास वाट पाहावी लागते आणि त्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाहीये. आता मी एक दीड तास झालेला वाट बघतोय पक्ष्या समोरच्या झाडावरती, तो अजून आलेला नाही. एक पक्ष्याचं बारीक कोट आहे, त्यामध्ये तो पक्षी त्या अंडे आणि पाऊस झाला नाही, त्यामुळं अंड्यांना त्रास खायला तो गेलेला आहे. आता समोर तिकडे खाली पक्षी उडत आहे, त्याला इकडून फोटो काढायचा होता. ढगाळ वातावरण पूर्ण बाजूने बघू शकता तुम्ही. आता माझ्या पाठीमागे तिकडे पण ढग वाहत आहेत उलट्या दिशेने. म्हणजे आता रतनगडच्या त्या साईडला कोकण पूर्ण सर मुंबई आणि कोकण साईड सुरू होते ना, त्यामुळे तिकडून वारा इकडे आलेला आहे सगळं पूर्ण. जंगलामध्ये फोटो काढताना कधी पण शांत राहा, वेट करा, आपल्याला पाहिजे तसे फोटो भेटतील. चला तर म्हणजे आता आपण पुढे पक्षी वाट बघतात आपली. पक्ष्यांच्या भागा काट्यांमधून कुठून कुठून पण फिरावं लागतं आपल्याला.
यार काय चालू तुमचं पावर बोर्ड?